गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचे सातत्याने धनगर समाजाचं आरक्षण प्रत्येक सरकार आरक्षण संदर्भात आम्हाला खोटं आश्वासन देते आणि म्हणून हे जे सरकार आहे या सरकारच्या निषेधात आज धनगर समाज बांधवच्या वतीने पोंगा आंदोलन करण्यात आलं आहे. कारण ह्याचं कारण तुम्हाला आपल्या माध्यमातून मला सांगायचं की हे पोंगा सरकार आहे, हे सरकार कुठलाही निर्णय धनगर समाजाचा घेत नाही. म्हणून ह्या धनगर समाज बांधवच्या वतीने आज महाराष्ट्रभर तीव्र नाराजगी पसरलेली आहे. म्हणून आज आम्ही यशवंतसेनेच्या माध्यमातून धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवतो. मागच्या 2019 निवडणुकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सोडू, परंतु ते प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्या अनुषंगाने नुसतं टीचचं काहीतरी काढलं त्यांनी आणि धनगर समाजाला झुलत ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केलंय. धनगरांचा विश्वासघात या भाजप सरकारने केलंय. म्हणून आज धनगर समाज बांधवात महाराष्ट्रभर रोष आहे. आज दिसत बघत असताल आपण सगळं धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून आरक्षण संदर्भात तीव्र आंदोलन करीत आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की या सरकारने जर धनगर समाजाचा प्रश्न सोडवला नाही तर येणाऱ्या काळात निश्चितपणे हा धनगर समाज हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. फसवणूक कोणी केली? हे भाजप सरकारने केली आहे. धनगर नेत्यांनी नाही केली वाटत नाही. धनगर नेत्यांचं हे बघा विषय तो नाही. सगळे कोणत्या तरी माध्यमातून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक काम करतायत. त्याच्यामुळे फसवणूक कोणी केली हे समाजाला सगळं माहीत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.